नमस्कार, मी दीप्ती खाडे, दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी पनीर फ्रँकी बनवली आहे, ही माझ्या मुलींना खूप आवडली, तर ती कशी बनवली त्याची रेसिपी तुम्ही पहा। मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यात आता मीठ घालून घेत आहे। आता थोडं पाणी घालून ते मळून घेत आहे। थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे। आता तेल घालून परत थोडं मळून घ्यायचं। आता 10 मिनिटांकरता मी ठेवत आहे। आता फ्रँकीसाठी पनीर स्टफिंग दाखवत आहे, त्यासाठी लागणारे साहित्य पहा। इथे अर्धी वाटी दही घेतलं आहे, आमचूर पावडर घेतलं आहे, कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट, अर्धी वाटी बेसन घेतलं आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर, धना पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि इथे लिंबू एक घेतला आहे पण मी अर्धाच घेणार आहे। इथे मीठ घेतलं आहे आणि इथे पनीरचे पीसेस करून घेतले आहे। आता गॅसवर कढई ठेवली आहे, कढई तापली आहे, मी आता यामध्ये बेसन भाजून घेत आहे। थोडं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। आणि इथे बाउल घेतला आहे आणि यामध्ये मी दही घालून घेत आहे। आता हे बेसन मी या बाउलमध्ये काढत आहे। आता चांगलं मिक्स करून घेत आहे। आता हे मिक्स झालं आहे। आता आलं लसूण पेस्ट घातली आहे 1.5 चमचा। आमचूर पावडर घातला आहे 1/2 चमचा, जिरे पावडर 1/2 चमचा घातला आहे, काळी मिरी पावडर 1/2 चमचा, काश्मीरी 1/2 चमचा घातला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर 1/2 चमचा घातला आहे। ही तिखट नसते त्यामुळे तुम्ही 2 चमचे पण घातलं तरी चालेल। कसुरी मेथी घालत आहे। तुम्हाला किती फ्रँकी बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता। आता इथे मी तेल 2 पळी तेल गरम करायला ठेवलं आहे। आता मी ह्यामध्ये घालत आहे। थोडं थोडं आधी घालून घ्यायचं आहे। आता विकच्या साह्याने मी हे चांगलं फिरवून घेत आहे। आता हे पूर्ण एकजीव होईपर्यंत फिरवत राहायचं आहे। तर मी थोडं तेल घालत आहे यामध्ये। आता मी यामध्ये लिंबूचा रस घालत आहे, 1/2 लिंबू घेतला आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता मी इथे शिमला मिरचीचे असे स्क्वेअर टाईप पीसेस करून घेतले आहेत आणि कांद्याचे पण असे स्क्वेअर टाईप पीसेस करून घेतले आहेत। आता मी ह्यामध्ये घालत आहे।
आता परत मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे। आता ह्यामध्ये पनीरचे पीसेस घालून घ्यायचे आणि अलगत हातानेच फिरवून घ्यायचं आहे। आता मी हे मॅरिनेट करून 5 मिनिटाकरता ठेवणार आहे आणि तोपर्यंत चपाती करून घेत आहे। आता मी इथे हे पीठ घेतलं आहे। इथे तुम्ही मैदाही वापरू शकता किंवा गव्हाचं पीठही घेऊ शकता, नाही तर मग मैदा किंवा गव्हाचं पीठ दोन्ही अर्ध अर्ध करून ते घेऊ शकता। आता मी गोळे करून घेत आहे आणि आता चपाती करून घेत आहे। अशा प्रकारे सर्व चपात्या मी करून घेत आहे। आता हे मॅरिनेट झाले आहे। आता हे मॅरिनेट करून झालं आहे। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यात मी बटर घालून घेत आहे। तुमच्याकडे पॅन असेल तर पॅनमध्ये तुम्ही करा। आता मी हे मध्ये बटरमध्ये घालत आहे। आणि आता हे अलगत हातानेच फिरवायचं आहे, नाही तर ते पूर्ण चिकटू शकतं। अलगत अलगत हातानेच फिरवायचं आहे आणि स्लो गॅस ठेवायचा आहे। आता हे आपलं स्टफिंग झालं आहे तयार। आता इथे मी चपाती घेतली आहे आणि त्याला आता टॅमॅटो सॉस लावून घेत आहे। असं थोडं थोडं करून पूर्ण चपातीला लावून घ्यायचं आहे आणि असं मध्यभागी हे स्टफिंग ठेवायचं आहे। अशी फ्रँकी तुम्ही मुलांना नक्की करून द्या, खूप आवडेल मुलांना। आणि आता इथे मेयोनीज घालत आहे। यावरती तुम्ही चीजही किसून असं घातलं तर ते मुलं आवडीने खातील। खूप छान अशी सुंदर अशी झालेली होती फ्रँकी, टेस्टी। आता मी हे फोल्ड करत आहे। आता तव्यावरती मी बटर घालून घेत आहे आणि फ्रँकी ठेवत आहे। असे केल्यामुळे त्याला क्रिस्पीपणा आलेला होता चपातीला। स्लो गॅसच ठेवायचा आहे। आता ही फ्रँकी तयार झाली आहे, पनीर फ्रँकी। तुम्ही पण करून बघा। आणि अशा मी सर्व करून घेतले आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि लाईक करा व्हिडिओला, जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा। धन्यवाद।